नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारी बदल आता केंद्र सरकारने घेतलेला आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी याबाबत या तुम्हाला अपडेट दिलेलं होतं शिक्षकांना आता शाळेवर रुजू होण्यासंदर्भामध्ये जी सीटीईटी परीक्षा घेतली जात होती ही आता एकदाच द्यावी लागणार आहे आयुष्यभरामध्ये ही परीक्षा एकदाच द्यावी लागणार आहे या अगोदर ही परीक्षा अनेक वेळा द्यावी लागत होती त्याची मुदत होती मात्र ती मुदत आता काढून टाकलेली आहे आणि याबाबत सविस्तर आता निर्णय केंद्राने जाहीर केलेला आहे महाराष्ट्रासह इतर राज्यांना सुद्धा हा निर्णय लागू होणार आहे विस्तार पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटम स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर सरकारी नोकरी ती देखील शिक्षकाची हे अनेकांचे स्वप्न असते यासाठी बी एड डी एड केले जाते मात्र वशिलेबाजीमुळे गरजवंत किंवा हुशार उमेदवार मागे राहतो आणि तिसराच व्यक्ती शिक्षक बनून जातो ही पद्धत थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र ही परीक्षा शिक्षक झालेल्यांसाठी सक्तीची तसेच नव्या उमेदवारांसाठी अडचणीची ठरू लागली होती यावर आता केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परीक्षा देणे बंधनकारक केले होते तसेच दरवर्षी टीईटी परीक्षा घेतली जात होती एकदा का ही परीक्षा पास झाली की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकेट लागू राहत होते मात्र आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे एकदा का टी परीक्षा उत्तीर्ण झाली की त्या उमेदवाराला आयुष्यात कधीही पुन्हा टी परीक्षा द्यावी लागणार नाही अनेक राज्यांमध्ये वशिलेबाजीने नोकरी लागल्याने शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते बऱ्याच शिक्षकांना साधे पाडे येत नसल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले होते तर अनेकांना इंग्रजी स्पेलिंग येत नसल्याचेही समोर आले होते यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमालीची ढासळली होती उत्तर प्रदेश बिहारमध्ये तर शिक्षक भरतीचे मोठमोठाले घोटाळेही उघड झाले आहेत टीईटीमुळे शिक्षकांची नोकरी मिळवणे प्रतिभावान उमेदवारांना सोपे झाले आहे यात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारने टीईटी परीक्षा आयुष्यभरासाठी मान्य केली आहे यामुळे सात वर्ष नोकरी न मिळाल्यास पुन्हा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आता उमेदवारांवर येणार नाही नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन म्हणजेच एन सी टी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत हे नियम केंद्र सरकारसह राज्य सरकारांनाही लागू होणार आहेत दोन्ही सरकारांच्या परीक्षा या एन सी नियमावरच होतात केंद्र सरकारसाठी सीबीएसई आणि राज्य स्वतःच परीक्षा आयोजित करतात या नव्या निर्णयाचा फायदा महिलांना सह इतर शिक्षकांना सुद्धा होणार आहे